पहा एकदम छान अशी आपली भांडे निघलेली आहेत, एकदम मस्त भांडे निघतात, कुठलाही डाग राहत नाही. पहा हे मिक्सरचं भांडं आणि आपली भांडे एकदम सुकून निघतात आणि म्हणजे आपण डायरेक्ट यूज करू. नमस्ते, मी अश्विनी, आपल्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. तर याआधी मी तुम्हाला घराचा व्हिडिओ दाखवला होता, माझं स्वीडनमधलं घर कसं आहे. तर त्या व्हिडिओमध्ये मी घरातले प्रत्येक गोष्टी दाखवल्या होत्या. तर त्यामध्ये मी तुम्हाला डिशवॉशर पण दाखवला होता, पण मी तो कसा यूज करायचा ते तुम्हाला दाखवलं नव्हतं. तर म्हटलं की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिशवॉशर कसा यूज करायचा ते दाखवूया. तर इथे कस्टमाइज किचन असतं, तर इथे आहे हा डिशवॉशर. तर हा आतमधनं अशा पद्धतीचा डिशवॉशर आहे. तर याला दोन कप्पे आहे, हा हा वरचा कप्पा आहे, हा एक कप्पा आहे. इथे आपण छोटी भांडी ठेवू शकतो आणि हा बाहेर पण निघतो, जेवढा आपल्याला काढायचा आहे काढून पण आपण ठेवू शकतो. अशा ॲडजस्टेबल आहे हा कप्पा. आणि इथे शक्यतो छोटी भांडी ठेवायची असतात. आणि हा जो खालचा कप्पा आहे त्यामध्ये मोठी भांडी आपण ठेवू शकतो. आणि हा पण आपण आत आत बाहेर करू शकतो, काढून ठेवू शकतो. आणि हे जे दिलेलं आहे तर हे यामध्ये आपण आपले जे स्पून असतात किंवा चाकू असतात छोटे, तर ते आपण यामध्ये ठेवू शकतो. आणि तर आता हे आहेत फॅन. आणि हे फॅन असे जेव्हा मशीन चालू होते तर हे फॅन खूप स्पीडने गोल गोल फिरतात अशा पद्धतीने. आणि इथनं खूप मोठ्या जोरात फोर्स येतो पाण्याचा आणि त्यांनी आपले भांडे एकदम स्वच्छ होतात. आणि बघ, इथे एक फॅन आहे आणि इथे एक असे दोन. लिक्विड नाही वापरत तर मी टॅबलेट वापरते. तर अशा पद्धतीचा बॉक्स येतो आणि ही अशी अशी टॅबलेट असते आणि वरती त्याला प्लॅस्टिकचा कव्हर असतो, फक्त तो काढून आपण यामध्ये अशा पद्धतीने टाकायचा आणि आपलं मशीन ऑन करून द्यायची. आणि पूर्ण ही टॅबलेट पूर्ण सगळीकडे भांड्यामध्ये फेस होतो आणि पूर्ण भांडे. इथे जे बटन आहे तर हे मशीन ऑन ऑफ करायचं बटन आहे. तर मग मी आता मशीन ऑन करते. आपली मशीन ऑन झाली आणि हे जे आहे तर हे बटननी प्रोग्राम सेट करायचं मशीन आहे. आपल्याला कोणता प्रोग्राम आपल्याला सेट करायचा तर ह्या बटननी आपण प्रोग्राम चेंज करू शकतो. या पद्धतीने प्रोग्राम चेंज होतो. तर असं. आणि हे जे आहेत तर हे मशीनचे प्रोग्रामचे टेम्परेचर वाईज फंक्शन आहेत. तर हे इको आहे 50 डिग्री. तर शक्यतो मी इकोवरती लावते मशीन. हे 65 डिग्री, हे 55 डिग्री. तर इथे आपण फक्त स्पून प्लेट्स जर आपल्याला टाकायच्या असतील तर आपण यावरती ठेवू शकतो. आणि हे जे आहे ही 50 डिग्रीची, पण इथे आपण टायमर सेट करू शकतो. आणि हे जे हाफ दिलेलं आहे तर जर आपल्याला अर्धी मशीन लावायची असेल तर आपण हा प्रोग्राम सेट करू शकतो. आणि किंवा आपल्याला फक्त भांडे विसळून घ्यायचे तर आपण हा प्रोग्राम सेट करू शकतो. तर मी इकोवरती ठेवलेलं आहे. आता मी तुम्हाला मशीनमध्ये भांडे लावून दाखवते कशा पद्धतीने भांडे लावली. आधी छोटे भांडे लावून घेते. तर हे ग्लास वगैरे तर मी या पद्धतीने इथे ठेवते. थोडेसे खरकटं काढावं लागतं भांड्यातलं. आपण डायरेक्ट नाही भांडे लावू शकत या पद्धतीने. तर अशा पद्धतीने हे स्पून वगैरे मी इथे ठेवते. आपण छोटे चाकू पण ठेवू शकतो, फक्त मोठेचे जे आहेत ते नाही ठेवू शकत. तर जे आपले हे जे उलटणं वगैरे जे मोठ्या गोष्टी आहेत ते इथे ठेवायच्या नाही. त्या अशा आपण एका साईडला ठेवू शकतो. इथे फक्त एकदा आपण भांडे ठेवल्यानंतर हे पाहायचं की आपलं फॅन गोल फिरतोय का, आपला फॅन कुठे अडकला नाही पाहिजे. जर फॅन आपला भांड्यामध्ये अडकत असेल तर आपला फॅन तुटू शकतो. त्यामुळे ही काळजी घ्यायची. आणि मशीनमध्ये आपण कोणते भांडे ठेवू शकत नाही. तर तिथे मशीनमध्ये आपण जे ॲल्युमिनियमचे भांडे असतात तर ते ठेवू शकत नाही. आणि जे लाकडी जे भांडे असतात, जे स्पून वगैरे असतात, आपले चमचे असतात लाकडी, तर ते ठेवू शकत नाही. आणि एकदम लो क्वालिटी जे प्लॅस्टिक असतं ना, डब्बे वगैरे लो क्वालिटीचे, तर ते आपण मशीनमध्ये ठेवू शकत नाही. मी हा ठेवलेला आहे पण हा खराब होत नाही, हा आपण मशीनमध्ये ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने
मशीन आणि मी आता प्रोग्राम सेट केलाय, तर आता मी मशीन ही चालू करते आणि डायरेक्ट पुश करते आणि आपली आता मशीन चालू झाली. प्रोग्राम कंप्लीट झाल्यानंतर मशीन आपले आपल्याला आवाज देते आणि अशा पद्धतीने थोडीशी ओपन करून ठेवायची, कारण त्यामध्ये खूप वाफ असते, आपल्याला ती वाफ जाऊन द्यावा लागते आणि ते गरम पाण्याचा वापर होतो मशीनमध्ये, त्यामुळे भांडे पण खूप गरम असतात, तर आपल्याला ते थोडेसे थंड होऊन द्यावं लागतात. एक 10-15 मिनिटानंतर आपण हे भांडे यूज करू शकतो. तुम्हाला दाखवते पहा, एकदम छान अशी आपली भांडे निघलेली आहेत, एकदम मस्त भांडे निघतात, कुठलाही डाग राहत नाही. पहा हे मिक्सरचं भांडं आणि आपली भांडे एकदम सुकून निघतात आणि म्हणजे आपण डायरेक्ट यूज करू शकतो. अशा पद्धतीने सगळे भांडे एकदम चकचकीत छान निघलेले आहेत. तुम्ही पाहू शकता स्टीलचे पण भांडे एकदम मस्त निघलेले आहेत. मी दाखवलं की भांडे एकदम छान निघतात डिशवॉशरमध्ये, पण ह्या डिशवॉशरचे फायदे आणि तोटे काय आहेत तर तुम्हाला मी आधी फायदे सांगते. तर फायदे म्हणजे कामवाली बाई नसते त्यामुळे हा खूप युजफुल आहे डिशवॉशर. ज्या वर्किंग वुमन आहेत तर त्यांच्यासाठी तर खूपच युजफुल आहे. आणि हा डिशवॉशर एकदा आपण सेट करून दिला तर आपण आपली कामं करू शकतो. कुठे आपल्याला बाहेर जायचं असेल तर बाहेर जाऊन येऊ शकतो. हे वॉशिंग मशीन सारखंच जेव्हा कम्प्लीट होतं तेव्हा ते ऑटोमॅटिक बंद होतं. तर हे त्याचे खूप महत्त्वाचा फायदे आहेत हा. आणि जर तोटे म्हणाल तर इलेक्ट्रिसिटी जास्त लागते आणि पाणी जास्त लागतं, तर हे तोटे आहेत. पण इथे कामवाली बाई नसते तर त्यामुळे फायदा हा खूप महत्त्वाचा आहे ह्या मशीनचा. तर अशा पद्धतीने हा डिशवॉशरचा यूज होतो. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.